मित्रांनो शासनाची योजने योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा बावीसशे पन्नास रुपये मिळतात अगोदर ही रक्कम अकराशे रुपये दरमहा होती परंतु एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही रक्कम बावीसशे पन्नास रुपये दरमहा करण्यात आली आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत बालसंगोपन योजनेचा लाभ अठ्ठावन्न हजारपेक्षा जास्त लाभार्थी घेत आहेत आणि बऱ्याचशा लोकांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे ते या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शासनाचे बालसंगोपन योजनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत जसे की या योजनेचा लाभ कसा घ्यावा या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा अर्ज केल्यानंतर किती दिवसात लाभ मिळतो या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे अशी सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून सर्वांना या योजनेविषयी माहिती होईल व सर्वच पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बालसंगोपन योजनेविषयी थोडक्यात जाणून घेऊ मित्रांनो बालसंगोपन योजना ही दोन हजार पाचमध्ये केंद्र शासन व राज्य शासन अंतर्गत सुरू करण्यात आली परंतु ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्याच्या निधीतून राबवली जाते व फक्त महाराष्ट्रातील लाभार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात इतर राज्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ही योजना महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवली जाते या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याला बावीसशे पन्नास रुपयाची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते अगोदर या अनुदानाची रक्कम अकराशे रुपये दर महिन्याला होती परंतु आता या रकमेत वाढ करण्यात आली आहे आता ही रक्कम बावीसशे पन्नास रुपये प्रतिमहा करण्यात आली आहे त्या संबंधित या ठिकाणी तुम्ही शासनाचा निर्णय सुद्धा पाहू शकता तसेच या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो मंत्रिमंडळाचा निर्णय बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ परिपोषण अनुदान अकराशे पन्नास वरून दोन हजार पाचशे पालक रुपये अकराशे वरून बावीसशे पन्नास संस्था रुपये एकशे पंचवीसवरून वरून दोनशे पन्नास तर अशा पद्धतीने या ठिकाणी बालसंगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात अकराशेवरून वरून बावीसशे पन्नास एवढी वाढ करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही दिनांक पाहू शकता हा निर्णय एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसचा आहे तसेच या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात वाढ करण्याबाबत तर या ठिकाणी अनुदानात वाढ करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ हा कोण कोण घेऊ शकतो याविषयी आपण आता या ठिकाणी जाणून घेऊ तर या ठिकाणी निराधार व गरजू बालक ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील असे मुलं ज्या मुलांना आई व वडील दोन्ही नसतील असे मुलं कोविड कालावधीत पालक गमावलेले मुलं जे परिवार आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी असमर्थ असतील ते बालके मतिमंद मुलं अपंग मुले दोन्ही पालक अपंग आहेत असे मुलं एच आय व्ही ग्रस्त पालकांची मुलं ज्या मुलांचे आईवडील गंभीर आजाराने रुग्णालयात भरती असतील असे मुलं ज्या बालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत ते बालके ज्यांचे आईवडील गटस्फोटीत आहेत ती बालके ज्या मुलांच्या पालकांचा पत्ता लागत नाही अशी बालके जे दत्तक देणे शक्य होत नाही असे बालके ज्या बालकांना कुष्ठरोग झाला आहे असे बालके इत्यादी प्रकारची मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत या पात्र मुलांना एका मुलासाठी एका मुलासाठी बावीसशे पन्नास रुपये दर महिन्याला मिळतात असे एका वर्षाला सत्तावीस हजार रुपये मिळतात हे पैसे वय अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत महिन्याला मिळत जातात तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आपल्याला आवश्यक आहे याविषयी आता आपण जाणून घेऊ तर लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा त्याच्यानंतर लाभार्थ्याचे वय शून्य ते अठरा वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदार या योजनेच्या निकषात बसला पाहिजे एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो तर अशा प्रकारची या ठिकाणी पात्रता आहे तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याच्याविषयी आता आपण जाणून घेऊ तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या योजनेचा अर्जाचा लाग ला नमुना लागतो जो आपल्याला कुठल्याही झेरॉक्सच्या दुकानावरती किंवा मग संबंधित ऑफिसमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी मुलांचे शाळेचे बोनाफाईट सर्टिफिकेट आपल्याला लागतं किंवा त्यांचा जन्म दाखला त्याच्यानंतर आधार कार्डचे प्रत या ठिकाणी पालकांचे व बालकांचे अशा दोघांचेही आधार कार्डचे प्रत आपल्याला लागते त्याच्यानंतर तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आपल्याला लागतो ला त्याच्यानंतर पालकांची मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी जर आई वारली असेल तर आईची मृत्यू दाखला किंवा वडील वारले असतील तर वडिलांचा मृत्यू दाखला आपल्याला या ठिकाणी लागतो त्याच्यानंतर पालकांचा रहिवासी दाखला रहिवासी दाखला आपल्याला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा लागतो त्याच्यानंतर मुलांचे बँकेचे पासबुकचे झेरॉक्स या ठिकाणी मुलांच्या बँकेचे पासबुकचे जेरोक्स सुद्धा लागते त्याच्यानंतर मृत्यूचा अहवाल पालकांचा मृत्यू कशामुळे झाला उदाहरणार्थ या ठिकाणी कोविडने झाला असेल तर मृत्यू दाखलाचा अहवाल आपल्याला या ठिकाणी सादर करावा लागतो त्याच्यानंतर रेशन कार्डचे झेरॉक्स प्रत त्याच्यानंतर राहत्या घरासमोर पालकांसोबत बालकांचा या ठिकाणी फोटो लागतो त्या फोटोची साईज या ठिकाणी चार बाय सहामध्ये असली पाहिजे प्रत्येक मुलासाठी या ठिकाणी वेगळा फोटो लागणार आहे जर एकापेक्षा जास्त मुलांचा या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येकासोबत या ठिकाणी वेगवेगळा फोटो तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर मुलांचे पासपोर्ट फोटो या ठिकाणी मुलांचे पासपोर्ट दोन फोटो लागतील तसेच या ठिकाणी पालकांचे सुद्धा पासपोर्ट फोटो लागणार आहेत तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत सदर योजनेचा अर्ज भरून झाल्यावर हे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बालकल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजूर करते तसेच बाल संगोपन योजनेची माहितीसाठी व फॉर्म जमा करण्यासाठी तालुका पंचायत समिती ऑफिसमध्ये बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे किंवा जिल्हाच्या ठिकाणी जिल्हा म जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटावे लागते तर अशा पद्धतीने तुम्ही बाल संगोपन योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अठरा वर्षापर्यंत शिक्षणाच्या खर्चापासून चिंतामुक्त व्हावे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून अनेक निराधार व गरजू बालकांना या योजनेची माहिती होईल व या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार